स्पष्ट केलं की सरकारच्या आदेशानुसार एमपीएससीने जो काही आता दिलेला आहे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं, अभ्यास चालू ठेवा सांगितलं ना, त्या संदर्भामध्ये निश्चितपणे मार्ग काढला जाईल हा एक विश्वास दिला. त्याच्यामध्ये कारण नसताना रस्त्यावर कुणी येऊ नका असं आवाहन केलं आणि आज सकाळी पत्रक एमपीएससीने काढलेलं आहे. विद्यार्थ्यांना अशी वेळ का आली तर का पूर्वी म्हणजे सगळं ठरलं होतं अचानक दुसऱ्या संध्याकाळी. मी आता एमपीएससीचा अजून अध्यक्ष झालेलो नाहीये. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये एमपीएससीनं हे सगळं करत असताना व्यवस्थितपणे हे प्रकरण हाताळायला पाहिजे होतं. एमपीएससी हे प्रकरण हाताळायला कुठेतरी कमी पडलेली आहे हे माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे. राज्य सरकार ऐकत नाही त्याच्याबद्दल. आता आमच्या राज्याचे प्रमुख बोलले ना, एकदा प्रमुखांनी निर्णय दिल्यानंतर आम्ही त्यांच्या हाताखाली काम करतो. त्याच्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारकडनं केलं जाईल पण विद्यार्थी आमचा त्याला पाठिंबा राहील. विद्यार्थ्यांच्या भावनांचं राजकारण होणं याकडे तुम्ही कसं बघताय? हे व्हायला नको होतं. झालं ते दुर्दैव, दुर्दैवी घटना म्हटली पाहिजे. कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनींना अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरण्याची पाळी येता कामा नये याबद्दल सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. दादा आता अशी मागणी होती की हे विद्यार्थी जिथे राहणार आहेत आता येऊन